हे गाईस, मी वृंदा हिंबाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी चालली आहे शिवाजीनगरमध्ये दगडूशेठजवळ तुळशीबागजवळ। आदित्यही येतो आहे आणि आजचा ब्लॉग आहे दिवाळी शॉपिंगचा। तर आम्ही दिवाळी शॉपिंग करायला जातो आहे आणि दिवाळी गिफ्ट्स घ्यायला जातो आहे सगळ्यांना, घरच्यांसाठी सगळ्यांसाठी। आम्ही एक एक वस्तू ठरवले की काय काय गिफ्ट द्यायचं, तर त्याची शॉपिंग करायला आम्ही चाललो, कारण 2 आठवडे उरलेत फक्त दिवाळीला। पुढचा एक सॅटर्डे संडे आणि त्याच्या पुढच्या सॅटर्डे संडेला आम्ही घरी जाणार। आणि हा व्लॉग ऑब्व्हियसली तुम्हाला दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या आठवड्यातच मी पोस्ट करेन, अपलोड करेन। तर बघू आजचा दिवस कसा कसा जातो आणि आम्ही जे ठरवले ते सगळे गिफ्ट्स कुठे मिळतात, कसे मिळतात ते बघू। आणि तुम्ही चला आणि व्लॉग कंटिन्यू करा। तर इथे पिते मी माझ्या सकाळचा चहा। चहाशिवाय दिवसाची सुरुवात करणं म्हणजे इट्स लाईक इम्पॉसिबल। सो चहा पिते आणि मग निघालेली आहे मी। तर गाडी घेऊन जायचंच ठरवले मी, कारण मोस्टली 25 ते 30 मिनटं, एक अर्धा तास लागेल इथून। 14 किलोमीटर्स आहे शिवाजीनगर माझ्या पीजीपासून। तर गाडी घेऊनच जाणार, कारण बसचं वेटिंग करण्यापेक्षा वगैरे म्हटलं गाडी घेऊन पटकन जाऊन लगेच शॉपिंग वगैरे करून लगेच आपल्या सोयीनुसार येऊ शकता येतं। पोचलेली आहे मी इथे आणि बरोबर 9:20 झालेलं आहे। सकाळी सकाळी मस्त दगडूशेठचं दर्शन घ्यायचं ठरवलं आहे आम्ही। तर जस्ट दर्शन घेऊन आम्ही आलो, छान दर्शन झालं, अजिबात गर्दी नव्हती आणि एकदम असं मस्त छान सुरुवात झाली आहे दिवसाची। तर आम्ही चाललो आहे आता। तर इथे आलो आहे आम्ही मूलचंद मील्समध्ये। तर मी मागच्या वर्षीचा सुद्धा दिवाळी शॉपिंगचा व्लॉग केलेला आहे, तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की तोही व्लॉग बघा। आणि मूलचंद मील हे माझं ऑल टाईम फेवरेट दुकान आहे स्पेशल। तर आम्ही पप्पांसाठी मेन इथे ब्लेझर बघतो आहे, तर बघू कोणता पसंत पडतो काय। स्पेशली जेंट्ससाठी किंवा तुम्हाला ट्रेडिशनल काही किंवा लग्नाची खरेदीसुद्धा होते, ट्रेडिशनल खरेदीसुद्धा इथे खूप होते। तर येस, एक ब्लेझर आम्ही फायनली सिलेक्ट केलेला आहे। आय होप पप्पांना ते आवडेल आणि त्याचंच आता बिलिंग करतं। इथे आलेलो आहोत आम्ही माझी शॉपिंग करायला। तर मला खूप महिन्यांपासून एक असा काय म्हणू शकतो आपण, प्रॉपर कुर्ती सेट, 3-पीस सेट किंवा प्रॉपर जो असो डिझायनर सूट असतो तो घ्यायचा होता। तर आम्ही 3-4 शॉप्स फिरलो आणि हे 4थ्या का 5व्या दुकानात आलो आहे आम्ही। आणि ते बऱ्यापैकी मला पसंत पडलेलं आहे आणि एक डिझायनर सूट तरी खूपच आवडलेला आहे। तर म्हटलं जास्त कन्फ्युजन वाढवण्यापेक्षा सरळ घेतलेलं बरं आहे। तर ते मस्त शॉपिंग झालेली आहे माझी। इथे आम्ही आलो आहे मम्मीला मोबाईल घ्यायला। तर रेडमीचा लेटेस्ट वर्जनचा मोबाईल MI घेतो आहे आम्ही मम्मीसाठी। मी काय तर येस, आदित्यची शॉपिंग राहिलेली आहे, कारण त्याला इतकं काही पसंत नाही पडलं इथे। तर तो म्हटला की आपण कोल्हापूरलाच माझी शॉपिंग करू। आणि इथे आम्ही आलेलो आहोत SP बिर्याणी खायला। तर पुण्यामधलं सगळ्यात मोस्ट ऑसम बिर्याणीचा अवॉर्ड, मॅक्झिमम अवॉर्ड्स मिळवलेलं हे ब्रँड आहे, ओरिजिनॅलिटी SP बिर्याणीचं हॉटेल आहे। तर तिथे आलो आहे आम्ही आणि खूप वर्षांपासून मला यायचं होतं, तर फायनली हा आजचा दिवस आलेला आहे। 12:30 वाजलेत आणि इतकी गर्दी आहे, खालचं पूर्ण ग्राउंड फ्लोअर पार्किंग असते त्यांचं, ते पार्किंग झालेलं आहे। आम्ही 3rd फ्लोअरला लिफ्ट, मी 3rd फ्लोअरला आल्यानंतर हे त्यांचं ॲम्बियन्स आहे। आणि एकदा तरी तुम्ही SP बिर्याणीला, जे बिर्याणीचे फॅन आहेत, असं नाही की फक्त नॉनव्हेज मिळतं, तर व्हेजही मिळतं। आणि खरंच खूप सुंदर, खूप यम बिर्याणी होती। तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे। तुम्हाला हा ब्लॉग दिवाळी शॉपिंग बिर्याणी SP बिर्याणी आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।